नमस्कार, मी रोहित साळुंखे, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतून रिंग रोड करण्याचा घाट घालण्यात आला आहे। या रिंग रोड साठी शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या, त्यानुसार शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपली हरकत नोंदवली आहे। उचगाव येथील शेतकऱ्यांनी सोमवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात उपस्थित राहून हरकती नोंदविल्या। कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले। आंदोलने मोर्चे हे रोजचेच ठरले आहेत। विविध संघटना कित्तूर राणी चन्नम्मा चौक येथे उपस्थित राहून त्या ठिकाणी रास्ता रोको करत असतात, याचबरोबर निषेधार्थ पुतळे देखील जाळत असतात। मात्र यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे, तेव्हा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यास मुभा देऊ नये अशा मागणीचे निवेदन जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। घरोघर जाऊन कचरा उचल करण्याची मोहीम महापालिकेकडून राबवण्यात येते। कचऱ्याची उचल करण्यासाठी महापालिकेने प्रारंभी 40 वाहने खरेदी केली होती। 58 वार्डमध्ये ही वाहने पाठवण्यासाठी आणखीन 60 वाहने मनपाने खरेदी केली आहे। मात्र वाहन चालक नसल्याने सदर वाहने गेल्या कित्येक महिन्यांपासून महापालिकेच्या गॅरेजमध्ये वापराविना थांबून आहेत। या वाहनांचा वापर कधी होणार असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे। शहरवासियांच्या सुविधेसाठी महापालिकेकडून विविध योजना राबवल्या जातात। राणी चन्नम्मा चौकाचा परिसर रहदारीचा असल्याने या ठिकाणी पे अँड यूज स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे। सदर स्वच्छतागृहाला टाळे ठोकण्यात आल्याने वापर पूर्णपणे बंद आहे, परिणामी नागरिकांची गैरसोय होत आहे। मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही अडचणी भासू नयेत याची खबरदारी घेण्याची सूचना निवडणूक आयोगाने स्थानिक प्रशासनाला केली आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हीलचेअर आणि रॅम्पची सुविधा करण्याची सूचना करण्यात आली आहे। त्यामुळे महापालिकेने व्हीलचेअर उपलब्ध करण्याची तयारी हाती घेतली असून सदाशिवनगर गॅरेजमध्ये सर्व व्हीलचेअर तयार ठेवण्यात आले आहेत। सूर्यदेव व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे बोलास फॅक्टरी आउटलेट फॉर ड्रायफ्रुट्स अँड नट्स वैशिष्ट्ये, 71 अधिक देशातून आयात केलेले ड्रायफ्रुट्स, नट्स, डेट्स, बेरीज, एडिबल ऑइल, स्वीट्स आणि बरंच काही। MRP किमतीवर 25-30% डिस्काउंट। संपर्क देशमुख रोड, सोमवार पेठ कॉर्नर, टिळकवाडी, बेळगाव। मोबाईल 9844665533। उन्हाळा वाढू लागला आहे, त्यामुळे पाणी समस्या गंभीर बनत आहे। अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। अशा परिस्थितीत पेयजल योजना आधार ठरली असती, मात्र या योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले आरओ प्लांट बंद अवस्थेत आहेत, त्यामुळे शासनाच्या 1,00,000 रुपयांचा चुराडा झाला आहे। शिवाय नागरिकांना पाण्यापासून दूर राहावे लागले आहे। वाढत्या उन्हामुळे आरओ प्लांटची प्रकर्षाने गरज भासू लागली आहे। विविध मागण्यांसाठी देशभरातील माजी सैनिकांनी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर आंदोलन छेडले आहे। त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले आहे। आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या वेतनांमध्ये असलेली तफावत दूर करा अशी मागणी केली आहे। रेल्वे स्टेशन समोरील कारवार बसस्थानकात खासगी वाहन चालकांची मनमानी सुरू आहे। केव्हा रिक्षावाले तर केव्हा टमटम चालक थेट बसस्थानकाच्या फलाटावर वाहने लावत आहेत, त्यामुळे नाइलाजाने बस चालकांना बाजूलाच बस उभे करून प्रवाशांना घेऊन जाण्याची वेळ येते, त्यामुळे हे प्रकार वेळीच थांबविणे आवश्यक आहे। राणी चन्नम्मा विद्यापीठाने महाविद्यालयीन प्राध्यापकांना 5 एप्रिल पर्यंत सुट्टी देत 6 पासून कॉलेजवर रुजू होण्याचे आदेश दिले होते। एकीकडे पदवी परीक्षा सुरू असताना कॉलेजवर रुजू होणे कितपत योग्य आहे या आशयाची बातमी तरुण भारतने प्रसिद्ध केली होती। याची दखल घेत RCU ने 30 एप्रिल पर्यंत सुट्टीचा कालावधी वाढविला आहे। गोकाक तालुक्यातील अंकलगी आडवी सिद्धेश्वर मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांचे आज सोमवारी दिनांक 3 रोजी पहाटे 4 वाजता वयाच्या 78 वर्षी निधन झाले। आज सायंकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले। भक्तांना त्यांच्या अंतिम दर्शनासाठी श्रीमठात सोय करण्यात आली होती। सकाळपासूनच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते।
अष्टविनायक नगर येळ्ळूर रोड वडगाव येथील अष्टविनायक गणपती मंदिराचा चौकटीची मिरवणूक दिनांक 4 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता वडगाव ग्रामदेवता श्रीमंगाई मंदिर येथून सुरुवात होणार असून व अष्टविनायक नगर येळ्ळूर रोड येथे मिरवणुकीची सांगता होईल। तसेच बुधवार दिनांक 4 एप्रिल रोजी चौकट पूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी सर्व भक्तांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियम वाटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। कोगनोळी येथील तपासणी नाक्यावर पुन्हा 1.5 लाखांचे कपडे जप्त करण्यात आले। निपाणी ग्रामीण पोलीस तसेच चेक नाक्यावरील अधिकाऱ्यांनी ही कारवाई रविवारी मध्यरात्री 1:30 केली। 2 दिवसांपूर्वी 1.90 लाखांचे कपडे जप्त करण्यात आले होते। कोगनोळी चेक नाक्यावर बेळगावच्या दिशेने चाललेली कार क्रमांक 22Z2662 या कारची अधिक तपासणी केली। त्यावेळी सदर कारमध्ये जीन पॅन्ट 116, शर्ट 211 असा एकूण 1.5 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आली। यावेळी निपाणी ग्रामीणचे उपनिरीक्षक रमेश पोवार तसेच चेक नाक्याच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली। निपाणी समाधी मठानजीक बेकायदा दारू विक्री होत असल्याची माहिती बसवेश्वर चौक पोलीस स्थानकाला मिळाली। त्यानुसार CPI SC पाटील बसवेश्वर चौक पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आनंदा कॅरीकट्टी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली। संशयित आरोपी अमर शिवगोंडा नेसरे असे त्याचे नाव आहे। त्याच्याकडून एकूण 4,862 रुपयांची 14.5 लिटर दारू जप्त करण्यात आली। निपाणी सर्कलमध्ये बेकायदा दारू पकडण्याचा पोलिसांनी धूमधडाका चालू केला आहे, त्यामुळे बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। एकेकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून निपाणी विधानसभा मतदारसंघ ओळखत होता, मात्र राष्ट्रीय पक्षांचे वर्चस्व वाढत गेल्याने समितीचे अस्तित्व मर्यादित झाले। मात्र आता समितीशी एकनिष्ठ असलेल्या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधत विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला। माणकापूरवर ढोणेवाडी येथील पावरलूम असोसिएशन यांच्या वतीने सदलगा हेस्कॉम विभागास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। निवेदनात हेस्कॉम विभागाच्या वतीने वृत्तपत्र व प्रसार माध्यमातून वीज दरवाढीच्या बातम्या येत आहेत, पण आम्ही आमच्या संघटनांच्या वतीने विनंती करतो की आर्थिक मंदीमुळे यंत्रमाग व्यवसायाला उतरती कळा लागली आहे। हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे वीज दरवाढ न करता सध्या असणारी वीज दरवाढ कमी करावी व इतर दर आकारणी बंद करावी यासह अनेक मागण्या करण्यात आल्या। हिरण्यकेशी नदी पात्रात चित्री जलाशयाने पाणी सोडले आहे, पण नदीकाठ भागातील महाराष्ट्र व कर्नाटकातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करीत असल्यामुळे पात्रातील पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे। ऐन उन्हाळी हंगामात नदी पात्रातील पाण्याचे प्रमाण घटल्यामुळे शहरवासियातून नाराजी व्यक्त केली जात आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री।